इच्छितो की फडणवीस सरकारचा कार्यकाल त्यामधील कामगिरी पाहिली तर तो कार्यकाल हा महाराष्ट्रातील महिलांसाठी कर्दनकाळ ठरला होता। गँगरेप आणि मर्डर मध्ये 2019 ला महाराष्ट्र हा फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये देशात नंबर वन होता। राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे। अंधेरीत असणाऱ्या साकीनाका भागात दिल्लीच्या निर्भया केसची पुनरावृत्ती झाली। अख्ख्या राज्याला हादरवून टाकणाऱ्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला। एकीकडे महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे तर दुसरीकडे या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत। महिला अत्याचारावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय तर काँग्रेसने मात्र आता भाजपवर पलटवार केलाय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या घटनेत घट झाली आहे असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय। इतकंच नाही तर भाजपचे सरकार असलेल्या राज्यातच महिला अत्याचारांचे गुन्हे जास्त आहेत असं म्हणत सचिन सावंतांनी आकडेवारीत सादर केली आहे। फडणवीस सरकारचा कार्यकाळ हा महाराष्ट्रातील महिलांसाठी कर्दनकाळ ठरला म्हणत सचिन सावंतांनी भाजपवरच निशाणा साधलाय। देशपातळीवर होणाऱ्या महिला अत्याचारांवर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली। मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला काँग्रेस दुजोरा देत आहे तर महिलाविरोधी विचारधारा असणाऱ्या RSSच्या मुशीतून आलेल्या भाजपनेही या मागणीला पाठिंबा द्यावा असा चिमटाही सचिन सावंतांनी काढलाय। पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी देशामधील महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराबाबत आणि विशेषतः भाजपा शासित राज्यांमध्ये महिलांवरती जे अत्याचार होतात त्यावरती चर्चा करण्याकरता विशेष संसदीय अधिवेशनाची मागणी जी केलेली आहे त्याला आम्ही अनुमोदन देत आहोत। NCRB 2020चा जो डेटा आताच प्रकाशित झालाय त्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमध्ये देशामध्ये सर्वाधिक महिलांवरती अत्याचार झालेले आहेत आणि पुन्हा पहिला क्रमांक उत्तर प्रदेशने पटकावलेला आहे। मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, आसाम या भाजपशासित राज्यांमध्ये देखील महिलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार झालेले दिसून येत आहेत। गँगरेप आणि मर्डरमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो आणि आसामचा क्रमांक लागतो। आसाममध्ये जर पाहिलं तर प्रतिलक्ष 154 महिलांवरती अत्याचार झाले, ते देशामध्ये सर्वाधिक प्रमाण आहे। आणि असं असतानाही भाजपशासित राज्यांमध्ये महिलांवरती अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतानाही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याचं काम हे भाजपाचे राज्यातील नेते करतायत हे दुर्दैवाचं आहे। परंतु त्यांना सांगू इच्छितो की फडणवीस सरकारचा कार्यकाळ त्यामधील कामगिरी पाहिली तर तो कार्यकाळ हा महाराष्ट्रातील महिलांसाठी कर्दनकाळ ठरला होता यात कुठल्याही तरीचं दुमत नाही। NCRBचा डेटाच्या अनुषंगानं जर पाहिलं तर 2014 साली आघाडी सरकार असताना केवळ 26,000 घटना या महिला अत्याचाराच्या घडल्या होत्या महाराष्ट्रामध्ये, परंतु त्यामध्ये वाढ ही 2015 पासून ते 2019 पर्यंत फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये सातत्याने झाली। पहिल्यांदा 31,000 झाली आणि त्यानंतर ती वाढ होत 37,000 पर्यंत या घटना पोहोचल्या होत्या आणि आता पुन्हा त्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये घट झालेली दिसते। गँगरेप आणि मर्डरमध्ये 2019 महाराष्ट्र हा फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये देशात नंबर वन होता। 47 घटना तशा झाल्या होत्या, आता त्या 20 घटना झालेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळेच देशपातळीवरती महिलांच्या एकंदर होणाऱ्या अत्याचारांवरची चिंता असल्यामुळं आम्ही संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीला दुजोरा देत आहोत। आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष जो RSSच्या मुशीतनं आलेला आहे, जी महिला विरोधी आहे विचारधारा आहे, त्यांनी देखील या मागणीला पाठिंबा द्यावा अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे।